जश्न का समय आ गया है और त्योहारों के इस मौसम में टेस्टो का आपने लेकर आया है नवरात्रि सेल जी हाँ इस 14, 15 और 16 अक्टूबर को आपको मिलेंगे शानदार ऑफर्स और डिस्काउंट सभी सुपर कोचिंग पर तो अगर आप इन एग्जाम्स की तैयारी कर रहे हैं तो अभी जाइए और इन शानदार ऑफर्स का लाभ उठाइए नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज जो मी हा टॉपिक ऑफ डिस्कशन घेऊन आलेलो आहे हा थोडासा वेगळा आहे आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे की का असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये मी आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करूयात की जी दोन हजार चोवीसची राज्यसेवा परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये अंदाजिक वेकेन्सीज किती असू शकतात आता लक्षात घ्या मित्रांनो हा फक्त एक अंदाज आहे ओके okay, एक हा कुठेही ठळक गोष्ट नाही आहे जे आपण सांगत आहोत तुम्हाला हा फक्त प्रिव्हियस इयर जितक्या काय वॅकेन्सीज निघालेल्या आहेत त्या वेकेन्सीजच्या आधारावरती आयोगाने ह्या ह्या वर्षी ज्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत त्या परीक्षांच्या आधारावरती आणि इलेक्शन इयर आहे ह्याच्या आधारावरती आपण थोडंसं एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करूयात की वेकेन्सी काय असू शकणार आता हे मी का सांगतो तुम्हाला ह्याचं एक मुख्य कारण हे आहे की जर तुम्ही दोन हजार चोवीससाठी तयारी करताय तर दोन बाबी लक्षात ठेवायच्या पहिली की ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही आपली शेवटची संधी आहे राईट ह्यानंतरची जी काय परीक्षा होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे सो जे लोकांचं जे लोक म्हणतात की दोन हजार चोवीसलाच आपल्याला बाबा जे काय आहे ते आपल्याला आपलं आप क्लिअर करून पोस्ट हाती घ्यायची आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय मी की किती अप्रॉक्सिमेट जागा निघू शकतात ओके सो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की अभ्यास करताना वेकन्सीजवरून कट ऑफचे देखील आपल्याला प्रेडिक्शन लावता येतं की एवढ्या जर वेकन्सीज असेल तर ऑन अँड ॲव्हरेज काय कट ऑफ जाईल हां ऑब्व्हिअसली हे सगळ्या गोष्टी प्रेडिक्शन्सचे आहेत कुठेही पुन्हा एकदा मी सांगतोय की ठळक बाबी नाही आहेत या ओके सो चला सुरुवात करूया ह्या पर्टिक्युलर सेशनला सेशनला सुरू करण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो की टेक्स्टबुक सुपर कोचिंगने तुमच्या सर्वांसाठी एक 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 नवीन कोर्स लाँच केलेला आहे एस्पेशली ते विद्यार्थी दे जे दोन हजार चोवीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक शेवटचा फाउंडेशन बॅच कोर्स लॉन्च केलेला आहे ह्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी प्रोवाइड करतो आहे जे ज्या गोष्टी तुम्हाला दोन हजार चोवीसला इफेक्टिवली क्लिअर करायला मदत करतील आता टेक्स्टबुक सुपर कोचिंग नक्की काय आहे तर हे तुमच्या सर्व एम पी एस सी परीक्षेसाठी एक वन स्टॉप सिंगल सोल्युशन आहे जिथे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त एक सिंगल सबस्क्रिप्शन बाय करायचं आहे राईट तुम्हाला फक्त एक सिंगल सबस्क्रिप्शन बाय करायचंय आणि त्या एका सिंगल सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात जसं की सुपर शिक्षकांद्वारे चाळीस पेक्षा असतात व्हिडिओ कोर्सेस सहाशे पेक्षा जास्त मॉकटेस्ट पाचशे पेक्षा असतं अभ्यासासाठी नोट्स आणि पाचशे पेक्षा असतात लाईव्ह क्लासेस एक्सपर्ट्सकडून त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम शिक्षकांबरोबर तुम्हाला अभ्यास करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त होत असते प्लस जर तुम्हाला माझ्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर हा माझा टेलिग्राम चॅनल आहे आकाश कदम अंडस्को टेस्टबुक हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करू शकता ह्या टेलिग्राम चॅनेलवरती मी माझ्या नोट्स माझ्या यूट्यूब क्लासचे पी डी एफ्स ह्या गोष्टी वारंवार अपलोड करत असतो सो तुम्हाला तिकडून तुमचा स्टडी मटेरियल देखील मिळू शकतं ओके चला तर okay? टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर जी मी गोष्ट करत होतो की एम पी एस सी फाउंडेशन कोर्स दोन हजार चोवीससाठी जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर तुम्हाला सर्वांगीण जर तुम्हाला सर्व सब्जेक्टची तयारी करायची असेल एकत्र एका एक तर, एक ठिकाणी लाईव्ह क्लासेस आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चोवीस ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येण्याच्या अगोदर एक शेवटची संधी आहे जिथे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्येच आपण आपली पोस्ट सुनिश्चित करू शकतो कारण की डेस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला आपल्या अभ्यासांच्या शैलीमध्ये भरपूर बदल करावा लागणार आहे राईट सो त्यामुळे दोन हजार चोवीस शेवटची संधी आहे ह्या शं ह्या संधीचं सोनं करा आमच्या बॅचमध्ये सुपर शिक्षकांद्वारे आम्ही तुम्हाला तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अभ्यासासाठी नोट्स देतोय पाचशे पेक्षा जास्त मॉक टेस्ट पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस आणि हजारपेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस मित्रांनो ह्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त माझा हा कुपन कोड आहे ते म्हणजे आहे माझं नाव आकाश हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे हा कुपन कोड यूज केल्यावरती तुम्हाला मोठा डिस्काउंट प्राप्त होईल राईट सो मित्रांनो हा कुपन कोड यूज करायला विसरू नका त्याचबरोबर एक नवरात्री सेल आमचा चालू आहे आणि ह्या नवरात्री सेलमध्ये जर तुम्ही आमचा कुपन कोड बाय केला तर तुम्हाला राज्यसेवेचा तुम्ही मी कोर्स बाय केला तर तुम्हाला बारा हजारचा कोर्स फक्त तीन हजार चारशे अकरा रुपयाला ते देखील आठ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन बरोबर मिळतोय तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त माझा कूपन कोड वापरायचा आहे ते म्हणजे माझं नाव आकाश डबल ए के ए एस एच हे माझं नाव आहे हे नाव वापरताच तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो चला सो आता मी येणार आहे कट ऑफ प्रडक्शन वेकेन्सी वरती तो चालू करूया तर मी कोणकोणते घटक लक्षात ठेवलेले आहेत ह्या हा ही वेकेन्सी क्रिएट करताना तर पहिला जो मी घटक लक्षात घेतला तो म्हणजे झेड पी वर मास एंट्री जाता होना आता होणार आहे आता जर तुम्ही बघितला की एका प्रकारचा मेळावा झाला होता जिथे झेड पी तलाठीच्या इतक्या पोस्ट निघाल्या होत्या की जवळजवळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा कंबाईनची तयारी सोडून झेड पी तलाठीच्या मागे लागले होते तुमच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच होतं कारण की आपल्याला कुठली तरी पोस्ट हवी असते पण आपल्याला जर राज्यसेवेचा कट ऑफ क्रेडिट करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या पोस्टमध्ये जर मास एंट्री झाली तर ह्यांच्या वरतीत जे अधिकारी लागणार आहेत त्यांची देखील सरकारला गरज लागेल राईट सो विच मीन्स वॉट क्लास टू ऑफिसरची गरज लागेल आणि क्लास टू ऑफिसर्स जर वाढले तर क्लास वन ऑफिसर्सची सुद्धा गरज लागणार आहे सो देअर जर बेस लेवलला जर मास एंट्री होत असेल तर त्यांना कंट्रोल करायला इंटरमिजिएट लेवलवरती सुद्धा अधिक अधिकारी लागणार आणि सर्वात उच्च पातळीवरती सुद्धा अधिक अधिकारी लागणार त्यामुळे असं आपण ग्राह्य धरू शकतो की राज्यसेवेला ह्या वर्षी ज्या जा वेकेन्सीज आहेत ह्या वेकेन्सीज वाढण्याची शक्यता जास्त आहे ओके त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस हे एक इलेक्शन वर्ष आहे इलेक्शन वर्ष आहे म्हणजे काय निवडणुकीचं वर्ष आहे म्हणजे काय तर फक्त लोकसभेच्याच निवडणुका नाहीत तर मित्रांनो ही तो तो या वर्षी आपल्या विधानसभेच्या देखील निवडणुका आहेत ओके आणि ह्या युजली आयोगाचा जर आपण अंदाज लावलेला आहे की निवडणुका होण्याच्या अगोदर पूर्व परीक्षा तर नक्कीच होणार आहे म्हणजे कंबाईंडची असो किंवा राज्यसेवेची असो या दोन्ही परीक्षा असा अंदाज लावला लावतोय आपण की इलेक्शन होण्याच्या अगोदरच ह्या पूर्वपरीक्षा होणार आहेत आणि जर ह्या पूर्वपरीक्षा इलेक्शन होण्याच्या अगोदर होणार असल्या तर डेफिनेटली ह्यांच्या वेकेन्सीज पण गव्हर्नमेंट पहिल्याच नोटिफिकेशनमधून देणार आता इलेक्शन वर्ष आहे सो ऑबियसली पॉलिटिकल फॅक्टर्स येतात ओके इलेक्शन वर्ष आहे तर जो स्टुडंट बेस आहे महाराष्ट्राचा ह्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी सरकार मे बी असं प्रेडिक्शन आहे की सरकार जास्ती पोस्ट देखील देऊ शकतं सो दॅट इज अनादर प्रेडिक्शन सो ह्या दोन फॅक्टर्समुळे मला असं कळत आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये किंवा येणाऱ्या जो काय आपली वर्ष आहे दोन हजार चोवीस ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार आहोत ह्या पूर्वपरीक्षेच्या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट वाढण्याची शक्यता आहे ओके ह्या दोन फॅक्टर्सवरनं मला असं अनुमान मी लावू शकतो प्लस आपले जी काय विश्वसनीय सूत्र आहेत या सूत्रांकडून देखील हीच माहिती आपल्याला प्राप्त होत आहे की पोस्ट वाढण्याची वेकेन्सीज वाढण्याची प्रोबॅबिलिटी आहे शक्यता आहे ओके okay? त्याचबरोबर आता थोडंसं कट ऑफ कट ऑफच म्हण तोंडात आलं थोडस आपण मागच्या वर्षीच अनालिसिस लावू वर्षी की मागच्या वर्षी काय आयोगाने किती वेकेन्सीज दिलेल्या आहेत तर बेसिकली जर मी दोन हजार एकोणीस म्हटलं राज्यसेवा तर तीनशे साठच्या आसपास वेकेन्सीज होत्या ओके पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस काय होतं पुन्हा एकदा हे आपलं इलेक्शन इयर होतं ओके दिस वॉज आर इलेक्शन इयर सो इलेक्शन इयरमध्ये वेकेन्सीज थोड्याशा वाढताना दिसल्यात मला त्यानंतर दोन हजार वीसला कमी झाल्या दोनशेच्या आसपास वेकेन्सीज होत्या एकवीसला दोनशे नव्वद आणि दोन हजार बावीसला तर अजून कमी झालं एकशे एकसष्ट म्हणजे या तीन वर्षांमध्ये वेकन्सीज ऑलमोस्ट दोनशे अडीचशेच्या च्या घरात होत्या राईट ऑलमोस्ट ऑन अन ॲव्हरेज दोनशे अडीचशे वेकन्सीज होत्या आता जेव्हा वेकेन्सी वाढली त्यानंतरच्या आपण दोन तीन वर्ष बघितलं की वेकेन्सीज कमी झाल्या प्लस दोन हजार तेवीसमध्ये जे नोटिफिकेशन आलं तिथं दाखवलं की जवळजवळ सहाशे त्र्याहत्तर वेकन्सीज आहेत सो so, मागच्या तीन वर्षांमध्ये जेव्हा वेकेन्सीज कमी झाल्या त्याच्या पुढच्या वर्षामध्ये आयोगाने वेकेन्सीज वाढवलेल्या आहेत सो so, आता चोवीसचं काय वॉट अबाउट ट्वेंटी ट्वेंटी फोर चोवीसला काय चित्र मला पाहायला मिळतंय सो so, ह्या फॅक्टर्सवरनं जर मी कॅल्क्युलेट केलं तर मला असं वाटतंय की वेकेन्सीज वाढण्याची शक्यता आहेत परंतु जर मी हा ग्राफ बघितला की दोन हजार एकोणीसला वेकेन्सीज वाढल्या होत्या नंतर तीन वर्ष सलग वेकेन्सीज खाली पडल्या पुन्हा राज्यसेवेच्या वेकेन्सी जवळजवळ सातशे झालेल्या आहेत तर दोन हजार चोवीसला पुन्हा वेकेन्सीज वाढतील का तर इकडे थोडासा जर मी अंदाज लावला की जरी झेडपीची भ भरती झाली झाली असेल जरी तलाठीची मास भरती झाली असेल तरीसुद्धा तरीसुद्धा ऑलरेडी तर दोन हजार तेवीसच्या नोटिफिकेशनमध्ये सातशेच्या आसपास जागा आहेत सहाशे त्र्याहत्तर सातशे राऊंड फिगर केलं तर सातशे जागा आहेत अप्रॉक्सिमेटली सो so, ह्या हा जो मी जो ट्रेंड पाहिला तर ह्या ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा प्रेडिक्शन लावतो मी की जागा कमी होण्याची शक्यता आहे ओके पण आता जर कमी होण्याची शक्यता आहे तर कितपर्यंत कितपर्यंत जागा, कित जागा कमी होतील किती जागा कमी होण्याची शक्यता आहे इकडे so, सो आता जस्ट बाय प्रेडिक्शन्स आणि जे आपले सूत्र आहेत विश्वासनीय सूत्र आहेत यांच्या माहितीकडून आपल्याला हे पाहायला मिळतं की जे दोन हजार चोवीसच्या ज्या वॅकेन्सीज निघतील त्या जवळपास पाचशेच्या घरामध्ये निघण्याची शक्यता आहे फाईव्ह हंड्रेडच्या आसपास वेकेन्सीज निघण्याची शक्यता दर्शवली जात आहे ओके सो so फाईव्ह हंड्रेडच्या आसपास आपण वेकेन्सीज बघू शकतो कारण की ऑलरेडी दोन हजार तेवीसला वेकेन्सीज वाढलेल्या आहेत ओके सो so पुन्हा एकदा जर ट्रेंड बघितला तर प्रेडिक्शन्स असे आहेत अनुमान असे लावले जात आहेत की पाचशेच्या घराच्या आसपास वेकेन्सीज पाहायला मिळतील प्लस मायनस तुम्ही एक प्लस मायनस हंड्रेडनी धरून चाला वरती खाली म्हणजेच काय चारशे ते सहाशेच्या दरम्यान आपल्याला वेकेन्सीज पाहायला मिळू शकतात इफ आता जर मी हा वाला माझा फॅक्टर बघितला की आ, जर हा वाला मी जर माझा फॅक्टर बघितला की फाईव्ह हंड्रेड प्लस मायनस हंड्रेड दिस इज वॉट आपण कॅल्क्युलेट करतो ह्याच्या आसपास वेकेन्सीज आहेत सो जर ह्याच्या आसपास वेकेन्सीज आहेत आणि जर मी हे पाहिलं की दोन हजार चोवीस हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं शेवटचं वर्ष आहे तर डेफिनेटली ह्या वर्षी जे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स येणार आहेत हे भरपूर वाढणार आहेत ओके सो ॲप्लिकेशन्स जे आहेत हे ॲप्लिकेशन्स भरपूर वाढण्याची शक्यता आहे ओके सो अराऊंड पाचशेच्या जागांसाठी ॲप्लिकेशन्स भरपूर वाढतील आणि ॲप्लिकेशन्स वाढल्या जागा कमी झाल्या तर पुन्हा एकदा कट ऑफ तुमचा वाढणार आहे राईट कट ऑफ इनक्रीज होण्याची शक्यता आहे ओके सो देअर फोर जे आम्ही अनुमान लावतोय त्या अनुमान त्या प्रिडिक्शन्सच्या मार्फत जर आपण गेलो तर दोन हजार चोवीसला कॉम्पिटिशन कट थ्रोट असणार आहे म्हणजे खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहे कारण की जे विद्यार्थी मागील पाच सहा वर्षांपासून देखील अभ्यास करत आहेत ते देखील आता अधिक तीव्रतेने ह्याच्यामध्ये उदर उतरणार उतरणार आहेत कारण की त्यांना नवीन पॅटर्न नको आहे त्यांना जुन्या पॅटर्ननीच त्यांना पोस्ट काढायची आहे ओके त्याचबरोबर जे विद्यार्थी आत्ता आलेले ते म्हणतात कशाला उगाच नवीन पॅटर्नकडे स्विच होईल शेवटचा चान्स आहे पहिल्या चान्समध्ये सुटून जाऊयात सो so, जरी 500 हंड्रेड प्लस मायनस हंड्रेड वेकन्सीज आपण बघितल्या तरीसुद्धा ॲप्लिकेशन्स वाढ डेफिनेटली वाढणार आहेत आणि कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा आणि त्या अनुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा ओके सो दिस वॉज इट फ्रॉम माय एंड मित्रांनो ह्या हे होतं माझ्याकडून सो थँक्यू सो मच गाईज थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर अँड हॅव अ ब्युटिफल अँड लवली आहे थँक्यू सो मच